पत्रकार प्रवीण मिरजकर, कुपवाड मुख्य रस्त्यावरील विद्युत पोलचे अतिक्रमण काढा शिवसेनेची मागणी। कुपवाडच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच वारंवार होणारे अपघातास कारणीभूत ठरणारे विद्युत पोलचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावेत, अन्यथा मनपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुपवाड शहर शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे। याबाबत मागणीचे लेखी निवेदन शिवसेनेचे शहर संघटक सुरेश साखळकर, शहर प्रमुख रुपेश मोकाशी, विठ्ठल संगपाळ, महादेव मगदूम, सूरज कासिलकर व कुपवाड मधील दुकानदार व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत। निवेदनात म्हटले आहे की महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून 2 दिवसांपूर्वी कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानाच्या समोरील असलेली अतिक्रमणे काढण्यात आली। याबाबत अतिक्रमण विभागाचे कौतुक आहे, परंतु महापालिकेचा कारभार म्हणजे रोग येड्याला आणि औषध पखालीला अशी अवस्था झाली आहे। कारण याच रस्त्यावर दुकानासमोर विद्युत विभागाच्या लाईटचे पोल आहेत। सदरचे पोल काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गेल्या 4 वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहे, तरीही सदरचे पोल अद्याप काढण्याच्या कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत। हे पोल रस्त्यावर असल्याने बरेच अपघात होत आहेत। अतिक्रमण विभागातर्फे ज्या तत्परतेने दुकानदारावर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे विद्युत पोल काढण्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी, अन्यथा शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी कुपवाड शहरातील असंख्य व्यापारी उपस्थित होते। माननीय अधिकारी गायकवाड साहेब यांना आम्ही फोनवरून सांगितलं होतं की आम्ही निवेदन द्यायला यायला आलोय, आपण थोडं थांबावं, पण ते काही कारणास्तव थांबले नाही। म्हणून मी पहिल्यांदा आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि आमच्या शिवसेनेच्या वतीनं पहिले त्यांचा निषेध करतो आम्ही की त्यांनी आमच्या शब्दाला जागून इथं आले नाही। त्याचबरोबर आत्ता जे काय काल जे अतिक्रमण काढली ती छोट्या छोट्या लोकांची अतिक्रमण काढलेली आहेत आणि जी काय बड्या बड्या लोकांची अतिक्रमण आहे ती तशीच ठेवली आहेत। ते अतिक्रमण काढावं आणि मग गोरगरिबांच्याकडे यावं, या माध्यमातून आपण काम करत असताना एकाच एक असं करू नये। आणि असंच भविष्या काळामध्ये काय घटना झाल्या तर शिवसेनेच्या पद्धतीनं आपल्याला आणि आपल्या अधिकाऱ्यांना काय सांगायचं, कशा पद्धतीने सांगायचं ते रस्त्यावर उतरूनच आम्ही सांगणार आहे। याच माध्यमातून भविष्यामध्ये अशा काही घटना घडू नयेत आणि अशा काही घडल्या तर कायदा आणि सुव्यवस्था अशा काही घटना घडू नयेत म्हणून आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय अधिकारी अविनाश पाटील साहेब यांना आम्ही त्यांनाही निवेदन दिलंय की आपणही त्या माध्यमातून लक्ष घालून ते नेमकं काय चाललंय, नेमकं कशासाठी चाललंय आणि बड्यांचेच अधिकारी जे काय ठेवलेले माग आहेत ते का ठेवलेले आहेत आणि लहानांचे आणि गोरगरिबांचेच का पाडायचं चाललंय याच्यावर आपण लक्ष घालावं, एवढंच मी आता सांगतो। यामध्ये आता आज आमच्या बरोबर सुरेश साखळकर, कासलीकर आणि सर्व माझ्याबरोबर असलेले विठ्ठल संगपाळ आणि माझे सर्व सहकारी इथं आम्ही आज निवेदन द्यायला आलेलो आहे। एवढंच आपल्याला सांगतो भविष्यामध्ये असल्या घटना घडू नयेत, एवढंच सांगतो, इथंच थांबतो। जैन जय म्हणतो। तुम्ही कोणचं बोला? कोणचं बोला? जय महाराष्ट्र। गेली 4 वर्ष सातत्यानं त्या विद्युत पोलचा पाठपुरावा केला तरी महापालिकाचा अनागुंती कारभार उघड झालेला आहे। रोग रेड्याला आणि औषध पखाल्याला ही महापालिकेची दुर्दैवी अवस्था आहे। ज्या रस्त्यावर विद्युत पोल आहे तिथं वारंवार अपघात घडतात, वारंवार ट्रका धडकून दारा तुटून लोक जखमी झालेले आहेत। तिकडं तिचं अतिक्रमण न करता गोरगरिबाच्या दुकानावर यांनी हातोडा मारलेला आहे, हे अतिशय निंदनीय प्रकार आहे। जोपर्यंत कोण निघत नाही तोपर्यंत तिथं परत अतिक्रमण येणार नाही याची दक्षता शिवसेना स्टाईलने आम्ही घेऊ। जय महाराष्ट्र।